मला वाटतं काल ज्या वहिनींच्या आणि अध्यक्षांच्या काल ज्या बाईट पाहिल्या, खऱ्या अर्थाने खरं दुःख झालं. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि मग स्वतः, त्या अर्थाने हा जो ग्रहकल चालू आहे, एक खऱ्या अर्थाने पक्षासाठी एक आणि कार्यकर्त्यांना एक चुकीचा संदेश देणार आहे. येणाऱ्या काळामध्ये पक्षाचं मजबूतीकरण करायचं असेल तर पक्षाची एका बाजूने चांगल्या प्रकारे वाटचाल झाली पाहिजे. आणि हे दोघांनी जरी वेगवेगळं स्टेटमेंट दिलं असलं की मी दावेदार, पण मला असं वाटतं दोघंही एकच आहेत आणि घरामध्ये कशी करून सत्ता राहावी असा त्यांचा मला वाटतं रोग दिसतो आहे. जेणेकरून अध्यक्षपद एकाकडं आणि आमदारकी एकाकडं, अशा प्रकारे त्यांचं घरातून एकच आहेत असं मला वाटतं. आणि एक प्रकारे ते घराणेशाहीचे जो नरेंद्र मोदींनी घराणेशाहीला जो विरोध दिला आहे, कारण त्या प्रकारे यांचं दोघांचं सहमत असेल आणि दोघं एकच आहेत असं मला वाटतं. काय नेमकं बनवलं काय नाही? काय नाही, आम्ही कार्यकर्त्यांची भावना दाखवलेली आहे. हे राजकीय स्वार्थ, घराणेशाही आणि इथं मी वेडा दाखवलेला आहे की जो पीळ बसलेला आहे याच्यामधून जो आत्ता जो चिंचवड विधानसभेमध्ये जो ग्रहकलश आणि घराणेशाही, राजकीय स्वार्थ आणि ग्रहकर याच्यामध्ये कार्यकर्त्याचं प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं, नक्की कार्यकर्त्यांनी काय करावं अशी परिस्थिती. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वरिष्ठांनी याच्यावरती विचार करावा आणि निर्णय घ्यावा अशी आमची कार्यकर्त्यांची भावना आहे. या दोघांनाही उमेदवार देऊ नये अशी? या दोघांना देऊ नये असं नाही, पक्ष निर्णय घेतील, अनेक पर्याय पक्षासाठी उपलब्ध आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.